मैत्रिणींनो, नेहमी आनंदी आणि हसतमुख राहणं सध्याच्या जगात थोडं मुश्किलच आहे, नाही का? परंतु आपण जर आपल्या जगण्याची पद्धत बदलली आणि आपल्याला असणारी चिंता आणि मनामध्ये असणारा तणाव आपण जर का आपल्या साध्या सुध्या लाईफस्टाईलनी दूर करू शकलो तर अजून काय हवं. रोज रोज तीच ती कामं करून खरं तर आपण कंटाळलेला असतो, बोरिंग झालेलं असतं रुटीन. पण जाणून बुजून जर का प्रयत्न करून आपण हीच कामं अगदी आनंदानं करायची ठरवली आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा प्रयत्न केला तर खरंच आपलं आयुष्य नक्कीच आनंदी बनतं. आणि हो, आपण सर्वजण आनंदच तर शोधत असतो ना, त्याला कारणही तसंच आहे. कारण आनंद आपले जग सुंदर बनविते. कामाच्या ठिकाणी आनंदी कर्मचारी असेल तर तो जास्त प्रोडक्टिव्ह असतो, परिणामी तो जास्त कमाई करतो. आनंदी पालक हे आनंदी मुलं घडवतात. आनंदी खेळाडू असेल तर तो उत्तमरित्या खेळतो. आणि सर्वात महत्त्वाचं, ईश्वराला त्याची सर्व मुले दुःखी नाही तर आनंदी असायला हवी आहेत. आणि सद्गुरू श्री वामनराव पै काय म्हणतात माहिती आहे? आनंद म्हणजेच परमेश्वर आहे. परमेश्वर काही वेगळा नाही आहे. आपण स्त्रिया जर का आनंदी राहिलो तर अख्खं घर आनंदी राहतं. म्हणजेच आपण थोडक्यात परमेश्वराचीच सेवा करतो. आज तुम्ही काय बनवलं होतं ब्रेकफास्टमध्ये? मी बनवला आहे शेवयांचा उपमा आणि भाजीमध्ये टोमॅटोची चटणी. कारण मी भाज्याच आणलेल्या नाही आहेत, अशा वेळेला शॉर्टकटमध्ये बनणारी आणि टेस्टी लागणारी शेंगदाण्याचं कूट घातलेली टोमॅटोची चटणी. टिफिनसाठीसुद्धा तीच. आणि हो, मी एकदा सकाळी सकाळी किचनमध्ये स्वयंपाक करून रिकामी झाले ना की मी पुन्हा किचनकडे जात नाही. म्हणजेच फक्त भाजी वगैरे गरम करायची असेल तर, पण दिवसभर स्वयंपाक चालू राहत नाही. आणि आता आहे दुपारची वेळ, ज्यामध्ये हे अशी कामं जी दिसतही नाहीत आणि संपतही नाहीत. कपडे सुकायला घालणे, काढणे, घड्या घालून प्रत्येकाच्या कप्प्यांमध्ये ठेवणे आणि जर का इस्त्री करायची असेल तर इस्त्री करणे. बाप रे, कितीही कामं असतात आपल्याला, नाही का? हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत आणि आहोंनी मला जी काल इस्त्री करायला सांगितली होती ती मी आज करतेय, बरं का? प्रितीशला आज सुट्टी होती, एकच ड्रेस त्यांचा इस्त्री करायचा होता. मग करायचा करायचा म्हणत तो राहून गेला, मग संध्याकाळी करायला घेतला. मी करते म्हणत होते तर राहू बोलले जाऊ दे, आता कंटाळी आहेस, राहू दे, मीच करतो उद्या. तर आज मात्र मी घेतेय करायला, घेतलाय ऑलरेडी. पाऊस तुमच्याकडे कसा आहे? आमच्याकडे अजूनही पाऊस चालू आहे. म्हणजे पाऊस बघत बघतच मी इस्त्री करतेय. छान वाटतंय, वातावरण एकदम मस्त झालंय. खरं तर अशा वातावरणामध्ये ना रील पण खूप छान बनतात. कामच इतकं आहे ना की रील करायला वेळच नाही. म्हणजे जे रील बनवतात ना त्यांना माहितीये की छान वाटतं. म्हणजे अगदी त्या गाण्यामध्ये घुसून ते फील करायला, ते शूट करायला, अरे पिटरे 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 पीट सारखं सतत टेक घ्यायला असं वाटतं. आणि जरी इतर लोक नाव ठेवत असतील आपल्याला, तरी आपल्याला आवडतं ना, मग कशाला इतरांचा विचार करायचा. मला ना एका रीलला कमेंट आली होती की तुझ्या सासरचे, तुझ्या घरातले तुला काही म्हणत नाहीत का? अगं म्हणत असतील, पण समोर नाहीत म्हणत, मला पाठीमागे म्हणतात. पाठीमागे सगळेच सगळ्यांना बोलतात, त्याचा इतका काय विचार करायचा ना. आणि आपण आपल्याला आवडतं म्हणून काही गोष्टी केल्या तर बिघडलं कुठे? आपण आपल्या खुशीसाठी काहीतरी बनवतो, ते लोक पाहतात, काहींना आवडतं, काहींना नाही आवडत, तर सोडून द्यायचं. 6 वाजतायत संध्याकाळचे.
आणि इस्त्री पण झाली आणि मी एक छानसं रील पण बनवलं. छान नाही म्हणता येत, फक्त मूड झाला होता रीलचा म्हणून इस्त्री करत करतच एक रील बनवलं. साधनांनी लगेच कमेंट पण केली, मी इन्स्टाला ते पोस्ट केलं, उद्या यूट्यूबला टाकेन, म्हणजेच आज ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल. तर असं आहे, आपल्या मूडनुसार काम चालतं आपलं. पण ना रील बनवलं ना की खरंच छान वाटतं, भारी वाटतं. आज पनीर बनवायचंय. स्वयंपाकासोबत एक एक्स्ट्रा काम आहे की उद्या सकाळच्या भाजीसाठी पनीर बनवायचंय. आहोंनी खूप सारं दूध आणून ठेवलंय. वातावरण इतकं थंड आहे ना की चहाचा मूड होतो सारखा. पण नाही, साखर कमी करायची ठरवले. हे ना ही अशी ना डबल चीन यायला लागली असं वाटायला लागले आता. म्हणजे बाकी वेट वाढत नाही आहे ठीक आहे, बट इथे ही चीन दिसायला लागली आहे, चांगला नाही वाटत. प्रितीश, तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहेस ना चीनचा, जॉलाईन साठीचा. प्रितीशची माझ्या जॉलाईन खूप छान आहे ना. साय काढली, मलाई काढली, आमच्या गोठ्यातल्या दुधाची मलाई. आणि हे आता ताजं ताजं दूध आहे, सकाळी आणलेलं. याचा उद्या सकाळसाठी ह्या 1 लिटर दुधाचं पनीर करायचं आणि उद्या सकाळी त्याची भाजी करायची. तर चला, आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवतीये काय बनवू, चकुल्या बनवते. खूप दिवस झाले चकुल्या नाही बनवलेल्या. मस्त लसूण खोबरं घालून चकुल्या बनवते आणि हे पनीर बनवते, तुमच्यासोबत शेअर करते. पनीरचं भांडं आणल्यापासून खूप इझी झालं. हे वालं, हे असं पनीरचं भांडं आहे, हे मी वापरणार आहे. हे मागे पण मी एका व्लॉगमध्ये शेअर केलं होतं जेव्हा घेतलं आहे. तर या पनीरच्या भांड्यामध्ये आपण आता पनीर बनवणार आहोत. तर चला व्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा की कशा बनतायत चकुल्या आणि माझं हे पनीर. पनीर तर उद्या सकाळीच बनलेलं दिसेल तुम्हाला. मटार आहे आणलेलं, तर मटार आणि पनीरची भाजी उद्या सकाळसाठी. आत्ता चकुल्या. चलो त्या अगोदर गरमागरम कॉफी पिऊ. तुला काय हवं आहे, दूध की कॉफी? संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वीची कामं, जसं की भांडी मांडून घेणे, दिवाबत्ती करणे, तुळशीजवळ दिवा लावणे, आणि आता त्यानंतर इकडे मी पनीर बनवायला घेतेय. मी माझ्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये पनीर बनवताना दाखवलेलं आहे, कारण जेव्हापासून हे आम्ही गोठ्यातलं दूध आणतो आणि त्या दुधाचं पनीर अगदी मलईदार छान लागतं हे कळलं आहे ना मला, तेव्हापासून बाहेर राहून म्हणजेच विकत पनीर आणणं आम्ही बंदच केलं आहे. आणि या पनीर पात्रामुळं देखील पनीर बनवणं आता फार इझी झालं आहे. एकीकडे मी दूध उकळवायला ठेवलं, त्यामध्ये तुम्ही पाहिलंत की मी 2 लिंबू पिळून टाकले. दूध फाटतं आहे, त्याचं पनीर बनतं आहे, तोपर्यंत मी इकडे चकुल्या म्हणजेच काही भागात याला वरणफळ बोलतात त्याच्या फोडणीची तयारी करून घेतली. हा जो खोबरं आणि लसणाचा मसाला शिल्लक आहे तोच उद्या पनीरच्या भाजीसाठी वापरायचा. अहो आलेले आहेत संध्याकाळी आणि आल्यानंतर त्यांचा इंटरेस्ट बघा पनीरमध्ये. पनीर खायला आवडतं, तसंच त्यांना ते बनवायलासुद्धा आवडतं आणि ते नेहमीच मदत करतात. त्यांचं असं म्हणणं असतं की तुला नाही जमत हे, सोड, हो बाजूला, हे मी बनवतो. तर त्यांच्या पद्धतीनं ते पनीर सेट करायचं सुरू आहे. तोपर्यंत मी बाकीचा स्वयंपाक करून घेणार. मैत्रिणीनं, जेव्हापासून तुम्ही मला सांगितलं आहे की हे पनीर बनवलेलं पाणी म्हणजेच हे दूध टाकायचं नाही तर यामध्येच चपातीची कणिक मळायची, तेव्हापासून मी अगदी हे फॉलो करते, जराही ते वाया नाही जाऊ देत. पनीर बनवून झालं, स्वयंपाक झाला, छान जेवण झालं, आता बिग बॉस चालू होणार आहे. त्या अगोदर आम्ही दोघं इकडे कपल डान्स शिकतो आहे, म्हणजेच मी आहोंना गणपती येण्यापूर्वीपासून हा डान्स शिकवते आहे. बरं का, प्रगती बघा यांची, डान्समधला डीसुद्धा माहिती नाही आहे आहोंना, पण तरीही ते माझ्यासाठी ट्राय करत आहेत, त्यातच खूप आनंदी आहे मी. आणि बघा आता हां कसा डान्स करतात बघा, हसून हसून लिटरली माझ्या आणि प्रीतीच्या पोटात दुखायला लागलं. मला ना आहोंसोबत
अशा या कपल डान्सवरती एक रील बनवायचं आहे, त्याचीच ही तयारी आहे, बाकी काही नाही. चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच मला बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.